प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि सोबतच लसीकरणाचा वेग देखील वाढतोय। पण लसीकरणासाठी कोरोनावर उपयोगी ठरणारं वॅक्सिन जर हे वेळेवरच मिळत नसेल तर लसीकरण केंद्रावर गर्दीही होणारच आहे। आपण याआधी इंडिया अब तकच्या माध्यमातून रेड क्रॉस लसीकरण केंद्राची बातमी पाहिलीच होती, ज्या ठिकाणी नागरिकांनी भली मोठी गर्दी केली होती। पण त्यामागचं कारण काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत रेड क्रॉस लसीकरण केंद्रावर। आपल्यासोबत आहे बियाणी सर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, काय सांगाल, लसीकरण करण्यासाठी इथं नागरिकांची गर्दी तर वाढते पण लसीकरणाचे डोस भरपूर कमी प्रमाणात आहे, तर याच्यामुळे काय अडचणींना सामोरे जावं लागतं आहे? लसीकरण कमी असल्यामुळे आता सगळे नागरिक जागरूक झाले लसीकरण घेण्यासाठी, त्याच्यामुळे प्रत्येक जणांना लसीकरणाचा फायदा माहिती पडला आहे की त्याच्यामुळे लस घेतल्यामुळे एक आजाराचा संभाव्य धोका आहे कमी होतो आहे, त्याच्यामुळे लोक लसीकरणासाठी उत्सुक झालेले आहेत। त्यामुळे प्रत्येक जण म्हणतात मी लस कधी घेतो आणि कधी नाही, कारण 1 तारखेनंतर परत 18 वर्षावरील सर्व युवकांना लस मिळणार आहे आणि आत्ताच ज्या प्रमाणात शॉर्टेज आहे तर पुढे किती शॉर्टेज होईल आणि किती प्रमाणात त्यांना लसासाठी त्रास सहन करावा लागेल याच्यासाठी प्रत्येकाला असं वाटतं की मी आज लस घेऊन आपण त्याच्यातून मुक्त व्हावं, लस घेऊन आपण त्याच्यातनं सुरक्षित व्हावं यासाठी ही गर्दी झालेली आहे। शासनाकडनं लसीचा पुरवठा रेग्युलर झाला तर ही गर्दी कमी होईल आणि ही गर्दी कमी होण्यासाठी आपण या रेडक्रॉसच्या केंद्रावरती प्रत्येकाला आपण पासेस इश्यू केलेले आहेत आणि त्यांना 1-1 तासाचा ब्रेक एक दिलेला आहे की 10:30 या 50-51 वाल्यांनी, 11 या, त्याच्यानंतर 101 वाल्यांनी, 12 या, असं आपण आपल्याकडे 300 डोस आलेले 300 डोसची आपण विभागणी करून दिलेली आहे जेणेकरून गर्दी होऊ नये यासाठी आपण ही विभागणी करून दिली आहे। आणि आज जे बाकीचे लोक होते लाईनीमध्ये त्यांना उद्याच्या तारखेची आपण नंबर दिलेले आहेत जेणेकरून त्यांना लाईनीत आल्यानंतर त्यांना आपल्या आज नाही तर उद्या तरी डोस मिळतील हे या हेतून आपण उद्याच्या तारखेचे त्यांना आपण कूपन दिलेले आहेत। सर, ही लसीकरणाची उपाययोजना कशी सर, म्हणजे नागरिक इथं येत आहे त्याच्यानंतर लसीकरण त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी दिलं जात आहे? या ठिकाणी त्यांचं अगोदर त्यांना कूपन दिले जातात, कूपन दिल्यानंतर लाईनीने ते मध्ये येतात आणि त्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन होतं, डिजिटल रजिस्ट्रेशन इथे केलं जातं प्रत्येकाचं। तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना या ठिकाणी प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि या रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना प्रत्येकाला आपलं आधार कार्ड दाखवावं लागतं। आधार कार्ड दाखवल्यानंतर त्यांचं इथं रजिस्ट्रेशन होतं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मध्ये त्यांचं लसीकरण केलं जातं। या सगळं कामासाठी कमीत कमी साधारण 1 तास लागतो प्रत्येकाला। लसीकरण झाल्यानंतर त्यांना 15 मिनटं बसावं लागतं की जेणेकरून कोणाला रिॲक्शन येते का हे याच्यातून बघितलं जातं आणि कोणाला रिॲक्शन आली तर इथे जे डॉक्टर असतात ते डॉक्टर त्याच्यावरती इमिजिएट त्यांची काळजी घेऊन त्यांना योग्य तो उपचार करतात। या ठिकाणी लसीकरण केंद्रामध्ये नागरिकांना कोरोनाचे नियम पाळून बसायला सांगितलेलं आहे आणि नागरिकांनी ते पाळलेलं आहे सुद्धा। सर, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वसाधारणपणे एक लस एका व्यक्तीला देण्यासाठी किती कालावधी लागतो? एक लस देण्यासाठी यांना इथे आल्यानंतर त्यांना लस देण्यासाठी वेळ लागत नाही, लस द्यायला 1 तासात जवळजवळ साधारण 50-60 लसीकरण होतात आणि लस घेतल्यानंतर त्यांना 15 मिनटं बसावं लागतात जेणेकरून कोणाला काही रिॲक्शन असेल तर त्याच्यावरती उपचार करून मग त्यांना रेस्ट करून मग त्यांना घरी पाठवलं जातं। या ठिकाणी लसीकरण केंद्र आहे, तिथं लस दिली जाते नागरिकांना। ऑनलाइन
रेड क्रॉस लसीकरण केंद्रावर आहे, तर आपण सरांकडून जाणून घेऊ की नागरिक लसीकरण करण्यासाठी येताना त्यांनी काय तयारी करून यायला पाहिजे. सर, नागरिक लसीकरण करण्यासाठी येतात तेव्हा मानसिक शारीरिक काय तयारीने यायला पाहिजे आणि सोबत आपणही त्यांच्यासाठी काय व्यवस्था या ठिकाणी केली आहे? नागरिकांनी लसीकरणासाठी येताना घरून सकाळी काहीतरी खाऊन यायला पाहिजे आणि सोबत आपली पाण्याची बाटली घेऊन यायला पाहिजे. लसीकरणासाठी येणाऱ्यांसाठी आपण इथे बाहेर एक मंडप टाकून ठेवला आहे, जेणेकरून प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, खुर्च्या लावलेल्या आहेत, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग राहून अशा. त्याच्यानंतर मध्येसुद्धा दोन कॅम्पस केलेले आहेत, जेणेकरून त्यांचं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना परत लसीकरण करून परत इथे जे त्यांना इथे बसण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे, या प्रत्येक ठिकाणी आपण सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था केलेली आहे आणि यानंतर इथे पाण्याचीसुद्धा व्यवस्था केली आहे, जेणेकरून कोणालाही ज्यांनी पाणी आणणार असेल तर त्याने पाण्याची व्यवस्थासुद्धा आम्ही येथे केलेली आहे. आणि नागरिकांनी आपण येताना लसीकरणासाठी योग्य असे कपडे घालून यायला पाहिजे. लसीकरण हे खांद्याला दिलं जातं, त्यामुळे कपडे आपल्याला न काढता त्याला लसीकरण कसं करता येईल ह्याप्रमाणे आपल्याला सोयीचे कपडे आपण घालून आले तर त्याप्रमाणे कोणाचाही त्रास होणार नाही आणि इथे कपडे काढायचीही गरज पडणार नाही, जेणेकरून ती काळजी घेतली तर लसीकरण त्यांना व्यवस्थित होईल. आणि सर, शासनाकडनं जर लसीकरणाचे डोस पुरे प्रमाणात देण्यात आले तर मग लसीकरणाचा वेग कितपत वाढणार आहे? लसीकरण साधारण एका तासात 50 लोकांचं लसीकरण होतं. शासनाकडनं लसीकरण लस मिळाली तर रोजचे 400 डोस आपल्याकडे होऊ शकतात. आपल्याला एक साधारण 200 ते 300 ह्या प्रमाणात सध्या डोसेस मिळत आहेत, त्याच्यामुळे ही गर्दी वाढलेली आहेत. शासनाकडनं रेग्युलर डोसेस आले आणि मध्ये गॅप नसला तर ह्या ठिकाणी जी गर्दी होते ती गर्दीसुद्धा होणार नाही. तर आपण आले होते जळगावच्या रेड क्रॉस लसीकरण केंद्रावर. या ठिकाणी आपण पाहिलं की नागरिकांना कशा पद्धतीने लसीकरण केलं जातं आहे, एका नागरिकाला किती वेळ लागतो आहे. तर कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय आहेच, पण सोबत आपल्याला कोरोना नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे आणि सोबतच गर्दीचं कारण आहे तर नागरिकांनी लसीकरण केंद्राला सहकार्यसुद्धा करायचं आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूतसोबत गौरी, इंडिया अपटक न्यूज, मराठी.